नवी मुंबई नेटवर्क। खरं तर मला कधी कधी काम करत असताना कोणत्या पक्षाचा नगरसेवक आहे ह्याला मी कधी महत्व दिलं नाही, किंवा वार्ड कोणत्या पक्षाच्या नगरसेवकाचा आहे। काम करत असताना आपण या संपूर्ण शहराचे लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे आपण काम केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। दुर्दैवानं ज्या गोष्टी आमदार निधीतून मी केल्या, आता त्या ठिकाणी जिमचं त्या ठिकाणी निधी आणून जिमचं ओपनिंग आपण केलं आणि लोक आपण केलं, ते करण्याकरता भोसले साहेब असतील, त्या ठिकाणी आपले सर्व हंडे पाटील साहेब असतील, आपले सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, या सर्वांनी त्याची मागणी केली। परंतु ती जिम झाल्यानंतर तिकडे होल्डिंग लावायचं, तिकडे बॅनर लावायचा आणि मी केली दाखवायचा देखील केवळवाना प्रयत्न हा अनेक लोकांनी केला। असा प्रयत्न मी दुसऱ्या कुठल्या वॉर्डमध्ये बघितला नव्हता। कारण आता काय काहीच जण काय म्हणतात की खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल। आता आपण काम केलंय तर खरं बोल पण रेटून बोल, त्यामुळे खरं तर आपण त्या ठिकाणी बोललंच पाहिजे। तर आपण केलं तर आपण केलं पाहिजे, नाही तर लोकांना वाटेल हा विरंगुळा जरा कोणी केला नाही, हा माझ्या नगरसेवक नेतृत्वातून झालाय। आता एखादं नवीन असेल तो बोल हा बरोबर आहे, तू बोलू नगरसेवक तूच आहे, त्याला काय माहिती की आमदार निधी असतो। आता किती लोकांना माहिती असतं, आता तुम्हाला विचारलं तर नगरसेवक कोण होतं मला ठामपणे सांगा। मी जर 100 लोकांना विचारलं तर त्या ठिकाणी 10 लोक पण मला उत्तर देऊ शकणार नाहीत, खरं की नाही। त्यामुळे मग आपण बोलू तर लोकांना खरं वाटेल, त्यामुळे आता जे आहे ते खरं आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे।